आजच्या जगात तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर आणि मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आधारित अभ्यासाची गरज आहे. हेच ओळखून पालघर जिल्ह्यातल्या दांडेकर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणेअंतर्गत या महाविद्यालयात 25 नवे कौशल्य आधारित उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. नेमके उपक्रम काय आहेत ते पाहूया. पालघर जिल्ह्यातल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत जवळपास 25 नवे कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. उद्योजकता विकास, फळं आणि भाज्या प्रक्रिया, स्वामित्व हक्क, इंटरनेट ऑफ थिंग्स तसंच फ्रेंच, जर्मन, रशियन यांसारख्या परदेशी भाषांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचाही यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या प्राध्यापकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आलंय. विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमासह या व्यतिरिक्त अभ्यासक्रमातही प्रवेश घेत आहेत. आमच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने नवीन शैक्षणिक धोरणामधील अनेक तरतुदी ह्या यावर्षीपासून लागू केलेल्या आहेत. प्रत्येक विषयाच्या स्किल बेस्ड कोर्सेसना महत्त्व आलेलं आहे. अशा प्रकारचे प्रत्येक विषयाचे स्किल बेस्ड कोर्सेस 25 पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्याधारित अभ्यासक्रम आम्ही महाविद्यालयामध्ये सुरू केलेले आहेत आणि ते FY, SY, TY इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पण लागू केलेले आहेत. त्याचप्रमाणे हे सर्व कोर्सेस राबविण्यासाठी आम्ही सर्व प्राध्यापकांचं प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षी जरी PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसला लागू असलं तरीसुद्धा आम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठीसुद्धा अशा प्रकारची सगळी तयारी केलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यावेळेला नवीन शैक्षणिक धोरण नॉन ऑटोनॉमस कॉलेजला लागू होईल त्यावेळेला आम्हाला कोणती अडचण भासणार नाही. आमच्या महाविद्यालयाने व विभागाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केले आहेत. त्यात प्रामुख्याने परकीय भाषांमधले सर्टिफिकेट कोर्सेसचा समावेश होतो, ज्याच्यात मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच, सर्टिफिकेट कोर्स इन रशियन आणि सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन. त्या व्यतिरिक्त आमच्या विभागाचा इंडिया अँड वर्ल्ड अफेअर्स हा देखील एक नव्याने सर्टिफिकेट कोर्स आम्ही सुरू केला आहे. हा तिन्ही सर्टिफिकेट कोर्सेसना विद्यार्थ्यांकडून आधुनिक काळातील गरजांनुसार विद्यार्थ्यांना व्यापक आणि बहुशाखीय शिक्षण देत त्यांच्या प्रतिभांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलंय. या धोरणात पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेऊन अभ्यास करण्यावर भर देण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळत असून हे विद्यार्थी 21व्या शतकातील आव्हानं स्वीकारण्यासाठी सक्षम बनत आहेत. बदलत्या काळामध्ये बदलत्या औद्योगिक आणि शैक्षणिक आणि तांत्रिक गोष्टींमुळे नवीन शैक्षणिक धोरण येणं हे फार मोठी काळाची गरज होती. मुख्य विषयाबरोबरच या धोरणामधलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल की याच्यामध्ये ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस, स्किल बेस्ड कोर्सेस आणि व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिले जातील. ज्या औद्योगिक आस्थापना आहे त्यांना आवश्यक असणारी जे काही मनुष्यबळ आहे त्यांना जे आवश्यक स्किल असेल त्या स्किल्सच्या संदर्भातील व्होकेशनल कोर्स किंवा आम्ही स्किल बेस्ड कोर्स या ठिकाणी महाविद्यालयामध्ये निवडणार आहोत. त्याचबरोबर नवीन नवीन जसे मी तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रीला आवश्यक असणारे डिजिटल मार्केटिंग असेल किंवा सोशल मीडिया मार्केटिंग असेल यासारखेही कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निवडणार आहोत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाकरता एक कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि एक मूल्यवर्धित अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आलाय. अशा अभ्यासक्रमांमुळे त्या त्या विषयातील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील आणि संबंधित विषयाचं अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतील. दूरदर्शन बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.